अमोल कोल्हेंनी माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे यांचा दूरान्वयी संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का, असा प्रतिप्रश्न शिवाजी आढरावांनी कोल्हेंना विचारलाय. 15 वर्षाच्या खासदारकीच्या काळात आढरावांनी संरक्षणाचेच प्रश्न अधिक विचारले आणि स्वतःच्या कंपनीचे हित साधले. त्या अनुषंगाने आढरावांनी पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान कोल्हेंनी पूर्ण केलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याची आठवण करून दिली. मात्र कोल्हेंनी माझ्या सॉफ्टवेअरशी संबंधित आरोप केले आणि पाणबुडीचे पुरावे सादर केले, त्यामुळं आरोप आणि पुराव्यांचा दूरान्वयी संबंध नाहीत. शिवाय सादर केलेल्या पुराव्यांवर 8 खासदारांची नावं आहेत. म्हणजे आम्ही 8 खासदारांनी गँग करून हे प्रश्न विचारले का, असा प्रतिप्रश्न आढरावांनी कोल्हेंना विचारला आहे. कोल्हे मला आणि मतदारांना आव्हान प्रतिआव्हानात गुंतवून ठेवतायत, म्हणून मी प्रतिउत्तर देणार नव्हतो. पण मी जर सरड्यासारखा रंग बदलला असता तर कोल्हेंना हे सडेतोड उत्तर मी दिलं असतं का, असा प्रतिप्रश्न आढरावांनी कोल्हेंना विचारला आहे. जय शिवराय. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काल मला एक आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानात त्यांनी असं म्हटलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी 15 वर्ष सातत्यानं ज्याने निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का, असा जो एक माझा प्रश्न होता यावर त्यांनी दावा केला होता की असा कुठलाही पुरावा दाखवा मी निवडणूक सोडून देतो आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलो आहे. फक्त ट्रेलर आहे, अजूनही सांगतो हा ट्रेलर आहे. 7 एप्रिल 2017 रोजी पाणबुड्यांच्या विषयी वॉरशिपविषयीचा विचारलेला प्रश्न आहे आणि मला खरंच हे कुतूहल आहे की जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, यामध्ये कुठेही वॉरशिप्सचा पाणबुड्यांचा कुठेही संबंध येत नाही. पण त्यामध्ये विचारलेला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे, त्यांनी त्याचे डिटेल्स विचारलेले आहेत. त्यामध्ये मी प्रश्न क्रमांकही सांगतो, 5635 7 एप्रिल 2017, आणि माननीय माजी खासदारांनी याचं जनतेला उत्तर देणं गरजेचं आहे कारण जनतेनं आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे केलेलं आहे आणि त्यामध्ये त्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे काही भारतीय कंपन्यांनी याविषयी नापसंती दाखवलेली आहे. आणि मग डायनालॉग नावाची जी कंपनी आहे, या डायनालॉग कंपनीच्या आपण जर वेबसाईटवर गेलात आणि त्या वेबसाईटमध्ये त्यांचे टर्नकी प्रोजेक्ट जर बघितले तर त्यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम नावाचा एक टॅब आपल्याला बघायला मिळतो. याचाच अर्थ हे कॉम्पोनंट्स डायनालॉग सप्लाय करते का, आणि त्याचवेळी ज्यांची ही कंपनी आहे ते आपल्या खासदारकीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन याविषयी भारतीय कंपन्यांच्या इन्व्हॉल्वमेंटविषयी प्रश्न विचारतात. उत्तरादाखल स्टेट ऑफ द आर्ट इंडिजिनस वेपन सेन्सर पॅकेज हे त्यामध्ये फिट केलं जाणार आहे असं सांगितलं जातं. 7 एप्रिल 2017 हा प्रश्न आहे आणि त्यानंतर पुन्हा 13 फेब्रुवारी 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळचे खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील हा प्रश्न उपस्थित करतात. त्यामध्ये परवा शिवाजीदादांनी असं सांगितलं की ही अत्यंत गोपनीय माहिती आहे पण ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत हाही प्रश्न त्यांनी विचारला यामध्ये. मग ही गोपनीय माहिती नव्हती का, आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत यामध्ये पुन्हा त्यांनी असा सब क्वेश्चन जो विचारले त्यामध्ये इंडियन कंपनीज हॅव शोन देअर डिस्प्लेजर, आणि पुन्हा ते विचारतात स्टेप्स टेकन बाय युनियन गव्हर्नमेंट टू इन्व्हॉल्व इंडियन कंपनीज, म्हणजे सरकार काय स्टेप्स घेत आहे भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करण्याचं. हे कोण विचारतं तर एका अशा कंपनीचा मालक विचारतो, अशा कंपनीशी संबंधित व्यक्ती विचारते ज्या कंपनीचा एक कॉम्पोनंट, कुठले कॉम्पोनंट टेक्निकल त्यांनी खरं तर याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. पण या वॉरशिप्सला काही कॉम्पोनंट सप्लाय करणाऱ्या कंपनीची व्यक्ती शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रश्न विचारते की यामध्ये गव्हर्नमेंटने कुठली पावलं उचललेली आहेत या इंडियन कंपनीजला इन्व्हॉल्व करण्यासाठी, आणि त्याचं उत्तरादाखल पुन्हा येतं इंडक्शन ऑफ द शिप विथ लार्ज इंडिजिनाइज्ड कॉम्पोनंट.
13 फेब्रुवारी 2019. त्यामुळे मला असं वाटतं जर शब्दाचे माननीय माजी खासदार शिवाजीराव आढाव जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला याचं उत्तर देणं गरजेचं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आपल्याला 3 टर्म जेव्हा निवडून दिलं होतं, हे 3 टर्म निवडून दिलं जात असताना 15 वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघाला आला नाही. परंतु या प्रश्नांच्या माध्यमातून नेमका कोणता प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणालो तसा हा फक्त ट्रेलर आहे. या संदर्भातले संरक्षण खात्याविषयी विचारलेले हे एवढे प्रश्न आहेत, हे एवढे प्रश्न आहेत. हा पिक्चर अजून बाकी आहे आणि त्यामुळे हा पिक्चर जो बाकी आहे याचं उत्तर शिवाजीदादा आढावराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेकडं पुन्हा 2024 साठी मत मागण्यासाठी जाताना याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि जे आव्हान त्यांनी दिलं होतं हे सगळे पुरावे आहेत, हे पुरावे आहेत. मी फक्त 2 प्रश्न वाचून दाखवले. या पुढच्या काळामध्ये जर आपल्याकडून उत्तर आलं नाही तर या संदर्भातले इतरही प्रश्न मी वाचून दाखवू शकतो. मी आपल्याला तारखाही सांगून ठेवतो, कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल. 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016, त्यानंतर 26 डिसेंबर 2018, हे सगळे प्रश्न आहेत. अजून आधीच्या लोकसभांना विचारलेले प्रश्न अजूनही ह्यामध्ये सगळे पुरावे ठेवून तुम्हाला हे प्रश्न विचारतोय. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता तरी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जे तुम्ही आव्हान दिलं होतं मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचं आहे की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का, आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तब्बल 3 टर्म तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं होतं त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले, हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजीदादांसाठी उपस्थित करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही शब्दाला जागता का, तुम्ही सांगा. बरं, आता तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात, त्यांनी जे अलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी? तुम्ही थोडस तरी विचार करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे. आपण सुज्ञ पत्रकार आहात, त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे. हे आहे पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? त्यांनी जे दाखवले पुरावे ते पानबुडीचे आहेत. त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं, माझं लक्ष विचलित करणं, मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचा असा हे करणं, माझा व्यवसायाशी पानबुडीचा काही संबंध नाही. ज्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो त्याचाही काही उल्लेख नाही. मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होते. इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे. पण खासदाराने शपथ घेताविषयी आपल्या उद्योगधंद्याशी किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे. 15 वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली. माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही. आणि आज जे त्यांनी दाखवले ते 8 खासदारांचे प्रश्न आहेत, माझं एकट्याचं नाही आहे. त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत, त्याच्यामध्ये आनंदराव वाडसूळ आहेत, त्याच्यामध्ये अजूनही 5-6 खासदार आहेत. म्हणजे याचा अर्थ हे 5-6 खासदारांनी म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का? नाही. हे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करणं, त्यांना वाटतं की मतदारसंघातली जनता वेडी आहे, भाबडी आहे, त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळवू. परंतु मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही. आपल्याला असं म्हणायचं आहे की देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारणं खरं म्हणजे मी सांगतो देशाच्या संरक्षण विभागाच्या इंटिग्रिटीबद्दल प्रश्न विचारणं हा पोरकटपणा आहे, खरं म्हणजे हा बालिशपणा आहे. 5 वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची लोकसभेकडे, स्पीकरकडे जर तक्रार केली असती. इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं, हे आचारसंहितेचं, त्यांच्याकडे तक्रार करायची.
ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तिकडे तक्रार करायची, 5 वर्ष का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे, जो 2019 आहे. मग 5 वर्षानंतर का तुम्हाला सुचलं? मी अजूनही सांगतो, पुरावे आहेत असे खोटे पुरावे काही लोकांना काय कळत, इंग्लिशमध्ये काहीतरी प्रश्न मांडले दाखवलंय माझं हे, त्याच्याशी कोणीही विचारावं, कोणी सुज्ञ माणूस असावं तर त्याला मला वाटत नाही, त्याला काहीतरी मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे, नेरेटिव्ह सेट करायचा, खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं, मला वेळ नाही आहे. त्यानं हे सगळी लक्षणं, त्यानं निवडणूक हरल्याची लक्षणं आहे. तुम्ही म्हटलं होता की ते गुंतवून ठेवतायत आणि उत्तर देणार नाहीये, तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखी आहे, सरण्यासारखी, असंही ते म्हणतायत. दिलं की आता उत्तर, अजून काय रंग बदल म्हणजे तुम्ही काय मला त्यांनी आरोप केलाय? नाही, तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात? म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं, म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला असता. मी दिलं की नाही स्पष्टीकरण, मग आता तुम्ही परत ते करताय. तुमचा नाही पानबुडी आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? मी पानबुडी बनवतो का? तुम्ही विचार करा ना. तो